सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न होणार आहे. स्पर्धेचे हे 13वे वर्ष असून स्पर्धेचा प्रारंभ रविवारी सकाळी 6:30 वाजता पोलीस परेड ग्राउंड इथून होणार असून सर्व स्पर्धकांनी 5:30 पर्यंत पोलीस परेड ग्राउंडला उपस्थित राहणे आवश्यक आहे. या स्पर्धेचा शुभारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेले जय बालाजी ग्रुपचे संचालक गौरव जजोदिया यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात पोलीस परेड ग्राउंड इथून झाल्यानंतर पारंगे चौक, पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगर परिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर चौक, बोगदा, पॉवर हाऊस, योतेश्वर घाटातून हॉटेल निवान, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या 200 मीटर पुढे जाऊन परत त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राउंड येथे स्पर्धेची सांगता होईल अशी माहिती रेस डायरेक्टर अभिजित भंडारी यांनी दिली आहे. नमस्कार, मी आदिती घोरपडे, प्रेसिडेंट सातारा हाफ हिल मॅरेथॉन. ही आमची 13th एडिशन आहे JBG सातारा हाफ हिल मॅरेथॉनची. साधारण 8,000 स्पर्धक धावणार आहेत आता उद्या. ठीक आहे, उद्या ही इथे आता आम्ही शेंद्र्याला एक्सपोसाठी आहोत. एक्सपो 2 दिवसाची होती, काल आणि आज. इथे आम्ही रनर्सला सगळे बिप त्यांच्या टायमिंग टेक्नॉलॉजीप्रमाणे बिप देतो, टी शर्ट देतो आणि थोडा छोटासा किट देतो आम्ही रनिंगसाठी. आणि 20,000 स्क्वेअर फीटमध्ये ह्या एक्सपो भरवल्या गेला आहे. साधारण 40 स्टॉल्स आहे आणि चांगला म्हणजे रनर्स एकदम ॲटमॉस्फिअर चांगला वाटतं आहे. आता सगळे यायला लागले आता बाहेरचे रनर्स वगैरे इथले रनर्स. नमस्ते, मी उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन 13वी एडिशन. आता आपण एक्सपोमध्ये आहोत. एक्सपोमध्ये हा साधारण 20,000 स्क्वेअर फुटाचा आपला एक्सपो आहे. यावर्षी पूर्ण वातानुकूलित आहे आणि इथे सर्व रनर्सना उपयोगी जसं टी शर्ट्स आहेत, शॉर्ट्स आहेत, शूज आहेत, त्याचे विविध प्रकारचे वेगळे शूज आहेत. त्यानंतर रनिंग गिअर जे लागतात के स्मार्ट वॉचेस आहेत, हेडफोन्स आहेत, हे सगळे रनर्सला इथे चांगल्या आणि रिझनेबल कॉस्टमध्ये प्रत्येकांना ऑफर्स लावलेले आहेत, ह्या अवेलेबल आहेत. त्यानंतर सर्व रनर्सना 8,000 रनर्सना बिब आणि रेसकिट हे स्मूथली मिळावं म्हणून आपण सुसज्ज असे 15 डिस्ट्रीब्युशन काउंटर्स आहेत. टी शर्टचे 10 सेपरेट काउंटर्स आहेत. याच्यानंतर काही इथे जर का कोणाला रनरला त्रास झाला किंवा मेडिकल हिस्ट्री त्याची मेन्शन करायला, आपण बिपच्या पाठीमागे प्रत्येक त्याची मेडिकल हिस्ट्री, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं मेन्शन केलेलं आहे. इथे एक मेडिकल टेंट पण आपण अवेलेबल केलं आहे. कुणाला काही असेल तर ॲक्युप्रेशरची टीम आहे अख्खी, तुम्ही बघू शकता, मी पण करून घेतलं आहे आत्ताच. तसंच रनर्सला फायद्याचं म्हणजे ज्याला काही इश्यू असेल तर उद्या रनसाठी तो करून घेऊ शकतो. ते ही सर्व सुविधा आपण आपल्या असोसिएशनतर्फे केलेली आहे, सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे. नमस्कार सातारकर, आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आलेलीच असेल की उद्या 1 सप्टेंबर रविवार या दिवशी सकाळी 6:30 वाजता आपल्या सातारचे आणि देशविदेशातून आलेले, प्रत्येक राज्यातून आलेले रनर्स हे आपल्या स्टार्ट लाईनवरनं आपली JBG सातारा हिल हाफ मॅरेथॉन धावण्यासाठी सुटणार आहे. माझी आम्ही सगळेजण आयोजकांतर्फे तुम्हाला खूप मनापासून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या सगळ्या 8,000 धावकांना आणि त्यांच्याबरोबर 1,800 व्हॉलेंटियर्स आहेत, तर माझी अपेक्षा आहे की प्रत्येक सातारकर हा या स्पर्धेचा व्हॉलेंटियर व्हावा आणि त्या प्रत्येक धावकाला ही जी त्याची मॅरेथॉन आहे ही कायमस्वरूपी स्मरणात राहावी याच्यासाठी तुम्ही त्यांना चेअरिंग करावं. आपण सगळ्या प्रकारची तयारी केलेली आहे. मॅरेथॉनच्या रूटवर ठिकठिकाणी ॲम्ब्युलन्सेस आहेत, तिथून आल्यानंतर मेडिकलचा टेंट आहे, रिकव्हरीचा टेंट आहे. माझी सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण सर्व सातारकर मिळून ही सातारा हिल हाफ मॅरेथॉनची जी एडिशन आहे 2024 सालची ती एक अविस्मरणीय अनुभव होण्यासाठी प्रयत्न करूयात, जेणेकरून आपल्या सातारचं नाव हे भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा मॅरेथॉनच्या निमित्ताने प्रसिद्ध होईल. नमस्कार.
सपोर्टेड अस. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.